पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार हो, तुम्हाला जर नवीन वीज कनेक्शन घ्यायचं असेल तर आता 2022 मध्ये तुम्ही कशाप्रकारे नवीन वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, हे सर्व काय आपण स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बघा, इथं तुम्हाला जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे यावर तुम्हाला यायचं आहे, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं न्यू कनेक्शन रिक्वेस्ट ही जी काही लिंक आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे। तर याच्यामध्ये बघा, जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जी काही नीड आहे तर तो ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। तर माझ्या केसमध्ये इथं नॉन इंडस्ट्रियल हा ऑप्शन आहे, म्हणजे मला घरगुती लाईन पाहिजे, त्यामुळं नॉन इंडस्ट्रियल यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, कंझ्युमर कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट जे काही बटन देण्यात आले, याच्यामध्ये LT सप्लाय आणि ST सप्लाय, तर याच्यामध्ये तुम्हाला LT सप्लाय हा ऑप्शन निवडायचा आहे, म्हणजे लो टेन्शन। त्यानंतर बघा, इथं जो काही ऑप्शन देण्यात आलेला आहे न्यू कनेक्शन, तर न्यू कनेक्शन पहिलाच ऑप्शन तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुमची पर्सनल डिटेल लिहायची, ठीक आहे? तर बघा, इथं फर्स्ट टाईममध्ये तुम्हाला मिस्टर मिस्टर जो काही ऑप्शन असेल तो ऑप्शन टाकायचा आहे। त्यानंतर पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेममध्ये तुमचं मधलं नाव आणि लास्ट नेममध्ये शेवटचं नाव, त्यानंतर तुमचं नाव इथं पूर्ण येणार आहे, ठीक आहे? ऑक्युपेशनमध्ये बघा, तुमचा जो काही व्यवसाय तो टाकायचा आहे, जर याच्यात नसेल तर मग आधारमध्ये तुम्ही ऑप्शन ठेवू शकता। त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये बघा, ओपन OBC SC ST अशा कॅटेगरी आहेत। जर तुम्ही SC कॅटेगरी ठेवली तर बघा, तुम्हाला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जी काही योजना आहे तर याच्यामध्ये सभा घ्यायचं असेल तर येस करा। पुढचा जो काही ऑप्शन देण्यात आलेला आहे, तर तुम्हाला जे काही पेमेंट करायचे तर ती इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये करायची का वन टाईम करायची, तो ऑप्शन तुम्ही इथं निवडू शकता, ठीक आहे? आणि जर तुमची इथं दुसरी कॅटेगरी असेल, समजा ओपन कॅटेगरी असेल, तर मग इथं तुमच्यासाठी ती योजना नाही आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा, तुम्हाला ॲड्रेसमध्ये आता डिटेल भरून घ्यायची। तर जवळचा जो काही तुमचा कंझ्युमर नंबर आहे, शेजारचं लाईट बिल मीटर, तो तुम्ही इथं मीटर क्रमांक निवड टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा, इथं फ्लॅट और डोअर नंबर तुम्ही लिहू शकता, ठीक आहे? तर बघा, इथं पहिल्या केसमध्ये तुमचा जो काही घर नंबर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मीटर क्रमांक टाकल्यानंतर। त्यानंतर इथं सोसायटी नेममध्ये तुमचं जे काही नाव आहे तुमच्या घराचं ते टाकू शकता। त्यानंतर रस्त्याचं नाव टाकू शकता, ठीक आहे? त्यानंतर लिस्टमधून तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे, तुमचा तालुक्यामध्ये जो काही तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे। त्यानंतर बघा, तुमचं जे काही गाव असणार आहे तुमच्या तालुक्यानुसार ते गाव इथे निवडायचं आहे। त्यानंतर बघा, पिनकोडमध्ये बरोबर तुमचं जे काही गाव आहे तर त्या गावाचाच पिनकोड इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार नंबरमध्ये तुमचा जो काही आधारचा नंबर आहे तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता, ठीक आहे? तर बघा, इथं आधारचा नंबर मी टाकत आहे। आधारचा नंबर टाकल्यानंतर बघा, तुम्हाला इथं खालचासुद्धा ॲड्रेस भरून घ्यायचा आहे। जर दोन्ही ॲड्रेस तुमच्या प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही जर सेम असतील तर इथं बघा एक चेकबॉक्स देण्यात आलेला आहे, तर तो चेकबॉक्स तुम्हाला टिक करून तुमचा ॲड्रेस जसा वरती भरला तसा येणार आहे। त्यानंतर बघा, तुमचं घर स्वतःचं आहे का तर ओन टाकायचं आहे। त्यानंतर बघा, इथं कंझ्युमर कॅटेगरीमध्ये इथं रेसिडेन्शियलमधून टाकू शकता। ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये बघा, तुम्हाला इथं जो काही पहिला ऑप्शन देण्यात आला तो इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ग्रुप हाऊस तुम्ही टाकू शकता ॲक्टिव्हिटी ग्रुप टाईपमध्ये। ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, पहिला ऑप्शन इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं ग्रीन एनर्जीमध्ये सभा घ्यायचा का, जर घ्यायचा असेल तर येस, नसेल तर नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता, ठीक आहे? त्यानंतर बघा, इथं तुम्हाला प्रोसेसिंगची फीस द्यायची का, तर पहिला ऑप्शन तुम्ही टाकू शकता, दुसरा ऑप्शन टाकू नका सध्या, ठीक आहे? पहिलाच ऑप्शन ठेवा। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला तुमचा लोड किती असणार घरामध्ये हे जर माहीत नसेल तर बघा, इथं जे काही क्लिक हिरे बटन देण्यात आलेलं आहे तर क्लिक हिऱ्या बटनावर क्लिक करून बघा, तुमच्या घरामध्ये ट्यूबलाईट किती आहेत, त्यानंतर LED बल्ब किती आहेत, त्याची संख्या टाकायची, ॲटोमॅटिक तुमचा जो काही लोड आहे घरातला तर तो मग येणार आहे, ठीक आहे? समजा LED मी दोन टाकल्या, ट्यूबलाईट समजा एक टाकली, त्यानंतर टेबल फॅन एक टाकला, म्हणजे घरामध्ये किती संख्या आहे, कलर टेलिव्हिजन समजा एक टाकलं, तर बघा इथं खाली जे काही तुम्हाला लोड दिसत आहे, समजा 0.14 0.26 झालं बघा आता, तर ॲटोमॅटिक ती संख्या इथं येणार आहे, ठीक आहे? तुमच्या घरामध्ये जेवढी काही संख्या असेल तर ती बघा इथं ॲटोमॅटिक येईल। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं सप्लाय टाईपमध्ये इथं सिंगल फेज किंवा मग थ्री फेज असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत। जर तुमचा सिंगल फेज असेल तर पहिला ऑप्शन, नाही तर मग दुसरा ऑप्शन, डिक्लरेशन असेप्ट करायचं आहे, प्लस टाका। त्यानंतर जनरेट OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जनरेट OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकला त्यावर एक OTP जाणार आहे। ओके या बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे? तर तुमच्या मोबाईलवरचा OTP जो काही असणार आहे तर तो OTP इथं खाली जे काही एंटर द OTP ही फील्ड देण्यात आली यामध्ये टाकायचा, आणि त्यानंतर इथं बाजूला जे काही सेव्ह बटन आहे तर या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचा एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल, हा तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे, ठीक आहे? हा तुम्ही कॉपी करून सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे।
ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं नंतरचं पेज समोर येणार आहे. ठीक आहे, हा फ्यूचर रेफरन्ससाठी तुम्ही आय डी नोट करून घ्यायचा आहे. ओके या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमची इथं डिटेल येईल. आता बघा तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तर इथं जो काही अपलोड डॉक्युमेंट ही जी फील्ड देण्यात आलेली आहे, तर हे अपलोड डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट या फील्डवर क्लिक केल्यानंतर बघा आता तुमचा जो काही मोबाईल नंबर होता रजिस्टर, तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी एंटर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला इथं जो काही सिलेक्ट बटन देण्यात आलेलं आहे, तर या सिलेक्टमध्ये बघा इथं काही प्रूफ देण्यात आले आहे, तर तुम्ही इथं सिम्पली आधार कार्ड घेऊ शकता. त्यानंतर चूज फाईलमध्ये तुमचं जे काही आधार कार्ड असणार आहे, तर ते आधार कार्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्याचा फाईल जो काही फॉर्मॅट आहे. तर बघा याच्यामध्ये कॅरेक्टर स्पेस वगैरे काही देऊ नका, तुम्ही सिम्पली आधार कार्ड असं सलग तुम्ही नाव टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता मी परत सहित नावाचं इथं आधार कार्ड अपलोड करतो. तर बघा आधार कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सिम्पली ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड इथं अपलोड होणार आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक प्रूफ लागणार आहे, रेसिडेन्शियल प्रूफमध्ये सिलेक्टमध्ये बघा इथं जे काही ऑप्शन आहेत, तर यापैकी तुम्ही सिम्पली तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर राशन कार्ड तुम्ही सिलेक्ट करा, आणि तुमचं जे काही राशन कार्ड आहे तर तुम्ही ते इथं अपलोड करून घेऊ शकता. बघा इथं रेशन कार्ड हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तुमच्याकडे जर ते नसेल तर बाकीचे जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत, तर हे सुद्धा ऑप्शन तुम्ही वापरून घेऊ शकता. ठीक आहे, माझ्या केसमध्ये राशन कार्ड माझ्याकडे आहे, त्यामुळे मी रेशन कार्ड हा ऑप्शन ठेवत आहे. त्यानंतर चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचं जिथं काही रेशन कार्ड असणार आहे, रेशन कार्डचं नाव तुम्ही सिलेक्ट द्या रेशन कार्ड. त्यानंतर तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं टेस्ट रिपोर्ट लागणार आहे, तर टेस्ट रिपोर्ट तुम्ही नंतरसुद्धा अपलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, इथं सध्याच टेस्ट रिपोर्ट अपलोड करू नका, केला तरी चालते, नाही केला तरी पण चालते. त्यानंतर सेल्फ डिक्लरेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्ही कोणाचा मुलगा, त्या मुलाचं नाव तुम्ही टाकायचं आहे, किंवा तुम्ही कोणाची मुलगी आहे त्यांचं नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या बाबाचं नाव. ठीक आहे, नाव टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला इथं जे काही ॲग्री बटन देण्यात आलेलं आहे, तर ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्या. ॲग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं सेल्फ डिक्लेरेशन इथं सक्सेसफुली अपलोड झालेलं दिसणार आहे. ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा परत तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा आहे, आणि सुरुवातीला आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केले तर ते तुम्हाला इथं चूज करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, सुरुवातीला आधार कार्ड आणि त्यानंतर राशन कार्ड. जर तुमची एस सी कॅटेगरी असेल किंवा एस टी कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. ठीक आहे, याची मात्र तुम्ही दक्षता घ्या. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाल्यानंतर अपलोड ऑल डॉक्युमेंट्स या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तर आता ते अपलोडिंग होत आहेत. ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट असणार आहेत तर ते अपलोड झालेले तुम्हाला मग पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला आता तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते सक्सेसफुली अपलोड झालेले स्क्रीनवर दिसत असतील. आता ओके या बटनावर क्लिक करायचं. परत बघा इथं जो काही तुमचा ॲप्लिकेशन नंबर होता तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला आता इथं एंटर करायचा आहे. ठीक आहे, जो मी नोट डाऊन करायला सांगितला होता तो. त्यानंतर कॅप्चा कोड जो काही असणार तो या फील्डमध्ये एंटर करायचा. आणि आता तुम्हाला इथं जे काही क्लिक हेअर बटन देण्यात आलं आहे खालचं ओ टी पी पाठवण्यासाठी, तर क्लिक हेअर या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर होता त्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला असेल, तो ओ टी पी तुम्हाला आता इथं लागणार आहे. ओके या बटनावर क्लिक करायचं, ओ टी पी टाकायचं आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमचा फॉर्म इथं ओपन झालेला दिसणार आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला खाली यायचं आहे. तुमचं जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते अपलोड झालेलं दिसणार आहेत. आता खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथं फी भरायची आहे. इथं 130 रुपयाचे पेमेंट करायचे, तुम्ही इथं पेमेंट केलेली नाही म्हणते. ठीक आहे, तर आता आपण पेमेंट करूया. तर बघा तुम्हाला खाली यायचं आहे, डिक्लरेशन ॲक्सेप्ट करायचं आणि त्यानंतर पेनाव जे काही बटन देण्यात आलेलं आहे तर पेनाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेनाव या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही इथं महावितरणच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही कोणत्या मेथडने इथं पेमेंट करून घ्यायचे, तर मी इथं यू पी आय थ्रू पेटीएमने इथं ऑप्शन निवडत आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करते. त्यानंतर तुमच्यासमोर इथं पेमेंटची मेथड येणार आहे. तर तुम्हाला जी काही योग्य मेथड वाटेल सिम्पली तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करू शकता. त्यानंतर प्रिंटआउट घ्यायची. बघा इथं प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला इथं प्रिंटआउट लागणार आहे. तर ही प्रिंटआउट तुम्ही तुमच्या फॉर्मसोबत जोडू शकता. आता बघा तुम्हाला क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे. जी काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिली होती तर परत ती लिंक तुम्हाला फॉलो करायची आहे. ती लिंक फॉलो केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं वेबसाईट ओपन होईल. आता बघा तुम्हाला इथं खाली यायचं आहे. वेब सेल्फ सर्व्हिसेसमध्ये बघा इथं खाली आल्यानंतर आता तुम्हाला ऑप्शन दिसेल. बघा मी खाली येत आहे. खाली आल्यानंतर बघा इथं तुम्हाला इथं जो काही ऑप्शन दिसत आहे बघा ट्रॅक स्टेटस वगैरे हा जो काही ऑप्शन आहे यावर तुम्हाला न्यू कनेक्शन जे काही बटन देण्यात आले न्यू कनेक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा फील्ड ओपन होईल. ॲप्लिकेशन नंबरमध्ये तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर होता तो एंटर करायचा आहे. हा जो काही कॅप्चा कोड दिसत आहे तो फिल करायचा आणि त्यानंतर
क्लिक हियर या बटन पर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। क्लिक हियर या बटन पर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर तुमचा जो काही मोबाईल नंबर होता तर त्या मोबाईलवर एक OTP जाईल, तर तो OTP तुम्हाला इथं परत लागणार आहे, ठीक आहे। ओके या बटन पर क्लिक करायचं, OTP फिल करायचा आणि सबमिट या बटन पर क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर बघा इथं तुमची जी काही पेमेंट आहे ती केलेली तुम्हाला मग पाहायला मिळणार आहे। त्यानंतर इथं जो काही तुमच्या समोर फॉर्म दिसत आहे तर याची तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता आणि सोबत तुमची जी काही महावितरणची स्लिप आहे तर या फॉर्मसोबत तुम्ही लावून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही टेस्ट रिपोर्ट काढू शकता, ठीक आहे। त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला कनेक्शनचं इथं कोटेशन येईल, त्यानंतर कोटेशन भरून तुम्ही तुमच्या घरी मीटर लावून घेऊ शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या लाईनमनला भेटू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा नवीन वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।